श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आपल्या घराच्या आजूबाजूला जिथेही कुठे महादेवाचं मंदिर असेल, छोटं असू द्यात मोठे असू द्यात, प्रत्येक महादेव मंदिराच्या बाहेर नंदी महाराज हे असतातच असतात. आणि शिव महापुराण कथेमध्ये असं सांगितलं आहे की जालंधर हा एक वेळा माता पार्वतीचं अपहरण करून घेऊन जात असतो. त्यावेळेला भगवान श्री गणेश यांची नजर पडते आणि ते त्वरित आपले पिता श्री महादेवांकडे जातात. पण महादेव हे तपश्चर्येमध्ये लीन असतात, ध्यान साधनामध्ये मग असतात. ते काही केल्या त्यांची ध्यान साधनेमधून ते उठत नाहीत. शेवटी मग श्री गणेश हताश होतात आणि नंदी महाराजांकडे येतात. मग नंदी महाराजांना ते त्यांच्या कानामध्ये सहज म्हणजे चिरडून सांगतात की पिताश्रींना सांगा की जालंधर हा मातेला घेऊन जात आहे, पण पिताश्री काही तपश्चर्येमधून उठत नाही आहेत, त्यांच्यापर्यंत मी हा संदेश कसा पोहोचू, नंदी महाराज तुम्हीच काहीतरी करा. आणि इकडे ते सांगून बाजूला होतात तोच तिकडे महादेवांचे नेत्र उघडतात, म्हणजे महादेव तपश्चर्येमधून उठतात. याचा अर्थ काय की बघा, आपल्याला जो कोणतीही आपली गोष्ट महादेवांपर्यंत पोचवायची असेल तर अगदी आपण महादेवांच्या समोर जे नंदी महाराज असतात त्यांच्या कानामध्ये अगोदर आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जेही काही वाटतं, तुम्हाला जेही काही वाटतं की भगवान शिवशंकरांपर्यंत माझी ही इच्छा, माझी मनोकामना मला पोचवायची आहे, ती तुम्ही तशा आता सांगितलेल्या पद्धतीने बोलाल तर अगदी 3 महिन्यांच्या आत तुमची जीही कोणती इच्छा असेल, जीही कोणती इच्छा असेल, ती महादेवांच्या कृपेने 100% पूर्ण होतेच होते. कारण बघा, महादेव हे तर तपश्चर्येमध्ये लीन असतातच असतात, त्याचबरोबर अगदी महादेवांच्या समोर नंदी महाराज असतात, ते सुद्धा तपश्चर्येमध्ये लीन असतात, तेही भगवान शिवशंकरांकडे त्यांचं मुख असतं तिकडे बघत बघत. म्हणजे काय, आपण बघा एखादी इच्छा नंदी महाराजांच्या कानामध्ये सांगतो, नंदी महाराज हे ध्यानस्थ असतात, त्यांच्या मनामध्ये भगवान शिवशंकर असतात. ती इच्छा आपण इथं सांगितली की ती डायरेक्ट त्यांच्या हृदयापर्यंत म्हणजे ती भगवान शिवशंकरांपर्यंत पोचली जाते. म्हणून सांगितलं जातं की नंदीच्या कानामध्ये आपण हा मंत्र बोलून आपली इच्छा अशा पद्धतीने सांगायची आहे, म्हणजे ती 3 महिन्यामध्ये पूर्ण होतेच होते. पण असं नाही की आता मी तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही गेले नंदी महाराजांच्या कानात सांगितली, हा आता कधी होणार, हा आता कधी होणार, ह्यांनी सांगितली मग मला बघायची, असं नाही. तुम्ही कोणताही उपाय करा, तुम्ही कोणताही सेवा करा, तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे की मी हा उपाय केला आहे, मी ही सेवा केली आहे, तर 100% माझं हे काम पूर्ण होणारच होणार आहे. मी तुम्हाला बघा माझ्या स्वतःवरून सांगते, मी ना आता मला मी समजा खूप सारे उपाय ऐकले, सेवा ऐकल्या आणि मला वाटलं की हे गोष्ट मला हा उपाय करायचा, ही सेवा करायची आहे, तर मी हा विचार नाही करत की मग माझी ही इच्छा आहे की ह्यानी पूर्ण होईल का, नाही. माझ्या मनाला वाटलं ना की मला ही सेवा करायची आहे आणि याने असं असं याचे याचे फायदे मला होणारच होणार आहेत, 100% माझ्या मनामध्ये ते फिक्स झालं, मी ती सेवा करायला लागते. मग मी दिवस मोजत नाही किंवा माझ्या मनामध्ये हे नसतं की मी ह्यासाठी केली हे काम होत आहे का नाही, मी ती सेवा चालू ठेवते आणि काही दिवसानंतर असं लक्षात येतं की जी आपली इच्छा होती, ज्या गोष्टीसाठी आपण केलं होतं ते काम जत्तर झालंच आहे, पण त्यासोबतच ज्या गोष्टी म्हणजे आपण विचारही केल्या नव्हत्या अशा गोष्टीसुद्धा साध्य झालेल्या आहेत, असे प्रश्नसुद्धा सुटलेले आहेत. त्यामुळे नेहमी उपाय करताना, सेवा करताना आपली अशी भावना की मला वाटतंय ना हे करायचं, मग मी ते करणार, मग ते केल्यानंतर त्याचं फळ तर मला मिळणारच आहे, पण ते आपण मोजत, दिवस मोजत, मी एवढे दिवस केलं, मी करते घोकत आपल्याला नाही करायचं, फक्त केलं ना करून टाकायचं. तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, उद्या आहे शनिप्रदोष, तर शनिप्रदोषच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या आजूबाजूला जिथेही कुठे महादेवांचं मंदिर असेल तिथे आपल्याला जायचं आहे. आता ही जी म्हणजे उपाय आहे हा महादेवाच्या मंदिरात जाऊनच आपल्याला करावा लागेल, घरी आपल्याला करणं हे शक्य नाही, महादेवाच्या मंदिरातच आपल्याला जायचं आहे. तुमचं घराचं स्वप्न असेल, लग्नाचं स्वप्न असेल, नोकरीचं स्वप्न असेल, जेही काही तुमची इच्छा की तुम्ही ती पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत आहात पण तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये, असंही असू शकतं की तुम्ही बिझनेस करत आहात, जॉब करत आहात, अगदी तुम्ही म्हणजे सगळं स्ट्रगल करताय, व्यवस्थित सगळं करताय, पण ते तुमचं पुढे येत नाही, तर अशा वेळेला सुद्धा आपण हे करू शकतो. म्हणजे ज्या इच्छेसाठी, ज्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करतोय, मेहनत करतोय, पण आपल्या त्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये, भाग्याची साथ मिळत नाहीये, अशा वेळेला जर आपण हा उपाय केला तर 3 महिन्यांच्या आत तुमची कोणतीही इच्छा असेल ती पूर्ण होतेच होते, असं महाशिवपुराणमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे उद्या सोमप्रदोष आहे, उद्या आहे सोमवती अमावस्या. सोमवारी जी अमावस्या येते त्याला आपण सोमवती अमावस्या असं म्हणतो. तर बघा,
हे आपण फक्त एकदा तुम्ही सोमवती अमावस्याला नंदी महाराजांच्या कानात बोललं तरीही चालेल. तुमच्या घराच्या आजूबाजूला जर महादेवाचं जवळच मंदिर असेल तर तुम्ही प्रत्येक सोमवारी तुम्ही 11 सोमवार ठेवा, 5 सोमवार जे काही असेल, किंवा तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा गेल्यानंतर शंकर भगवानांवर एक तांब्या पाणी अर्पण करा, त्यानंतर बेलपत्र अर्पण करा, धूपदीप जे काही असेल आपल्याला शक्य असेल ते तिथे अर्पण करा आणि नंदी महाराजांच्या कानामध्ये आपली इच्छा बोला. तुम्ही सोमवारी बोलू शकता, सोमप्रदोषला बोलू शकता, सोमवती अमावस्याला बोलू शकता, किंवा जेव्हा तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाल तेव्हा बोललं तरी काहीही हरकत नाही. आपला भाव महत्त्वाचा आहे, आपली श्रद्धा महत्त्वाची आहे. तिथे जायचं, त्यानंतर आपण नंदी भगवानांना तुम्ही पाणी वगैरे घेऊन गेले असेल तर नंदी भगवानांवर अर्पण करायचं, शंकर भगवानांवर अर्पण करायचं, परत सफेद चंदन आपल्याला तिथे अर्पण करायचं, पांढरं फूल असेल तर पांढरं फूल, बेलपत्र असेल तर बेलपत्र, जे काही आपण ते पूजा साहित्य नेलं ती आपली पूजा अर्चना आपण करून घेतली, त्यानंतर आपल्याला काय करायचं, नंदी महाराजांजवळ आपल्याला यायचं आहे. आणि आपल्याला काही वाकून बल हे करायचं नाही आहे, गुडघ्यावर हे करून करायचं नाही आहे, उंच असेल तर उभा राहून आणि नंदी महाराज खाली असतील, आपल्याला बसता येत असेल तर आपल्याला बसायचं आहे. आता असं काही नाही की मी नंदी महाराजांच्या उजव्या कानामध्ये बोलू का डाव्या कानामध्ये बोलू, असं काहीही नाही. तुम्हाला शक्य ना तुम्ही कोणत्याही कानामध्ये बोला, काही हरकत नाही. त्यामुळे मग ह्याच कानामध्ये बोललं जातं त्याच असं नाही, ते नंदी महाराज आहेत आणि त्यांचे ते दोन्हीही कान चालू आहेत आणि कोणत्याही कानामध्ये बोललं तरी ते आपली जी इच्छा आहे जी आपल्याला शिवशंकरांपर्यंत पोचवायची आहे ती तर पोचणारच आहे, कारण नंदी महाराजांच्या हृदयामध्ये स्वतः भगवान शिवशंकर आहेत. आपण कोणत्याही कानात बोललं तरी ते शिवशंकरांपर्यंत म्हणजे त्यांच्या हृदयापर्यंत पोचणारच आहे. त्यामुळे हा वेहम आपल्याला काढून टाकायचा आहे. सुरुवातीला आपल्याला काय करायचं, नंदी महाराजांच्या कानाच्या तिथे आपल्याला असा हात लावायचा आहे, म्हणजे हे नंदी महाराजांचं म्हणजे कान आहे त्याच्या इथे आपल्याला हात लावायचा. त्यानंतर आपल्याला सुरुवातीला 11 वेळा आपल्याला 11 वेळा ओम नमः शिवाय हे म्हणायचं आहे, किंवा 11 वेळा तुम्ही नुसतं ओम 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 सुद्धा म्हणू शकता, किंवा 11 वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम तुम्ही हेही म्हणू शकता. तिन्ही पैकी तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही म्हणू शकता. पण आणि त्यानंतर आपल्याला आपली जी इच्छा आहे की पूर्ण व्हायची असेल, काही इच्छा असेल, संतानप्राप्ती संदर्भात सुद्धा असू शकते, ती आपल्याला बोलायची आहे, आजारपणा संदर्भात असू शकते ती बोलायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला नंदी महाराजांना विनंती करायची आहे की मी तुम्हाला विनंती करतो की माझी ही इच्छा शंकर भगवानांपर्यंत पोचवा आणि माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल पण मी अगदी मनापासून क्षमा मागतो. आणि नंदी महाराजांना पण आपल्याला वंदन करायचं आहे, त्यांना पण धन्यवाद बोलायचा, जे काही ते अगदी व्यवस्थित आपलं बोलायचं. हे नाही की मग हे बघेल का, बोलू का नको, कोण माझ्याकडे बघा, असं नाही. तुम्ही श्रद्धेने करताय ना अगदी व्यवस्थित तुम्ही करा. मी बघा आता मागच्या मला वाटतं 7 सोमवारपासून मी हे करत आहे ही सेवा, आता पुढे माझ्याकडून होईल का नाही माहीत नाही, पण सध्या तरी 7 सोमवार मी हे केलेलं आहे. हे बोलून झाल्यानंतर तिथे थोडा वेळ बसायचं. तुम्हाला जर काही वाटत असेल तिथे तुम्ही मंत्रजपसुद्धा करू शकता, अजून काही पूजा साहित्य काही असेल ते तुम्ही करू शकता. त्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे. अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला भगवान नंदी महाराजांना जे काही आहे ते सांगायचं आहे. नक्कीच ते भगवान शिवशंकरांपर्यंत आपली इच्छा पोचेल. आणि आपण श्रद्धा ठेवली, विश्वास ठेवली, वेळोवेळा पूजा अर्चना ध्यान साधना आपण करत राहिलो तर नक्कीच आपली ही इच्छा पूर्ण होणारच होणार आहे. त्याचबरोबर आपली कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी, आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती होण्यासाठी एक नंबर आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायला हवी, दुसरं आपलं कुलदैवत यांची सेवा करायला हवी. आता बरेच जण म्हणतील की आम्हाला कुलदेवी कुलदैवत माहीत नाही तर ते कसं माहीत करून घ्यायचं आणि त्यांच्या सेवा काय करायच्या याबद्दलचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहेत, ते तुम्ही बघू शकता. आणि तिसरं म्हणजे आपल्याला वेळोवेळी आपल्या पित्रांची सुद्धा सेवा करायला हवी, पित्रांचं सुद्धा स्मरण करायला हवं, त्यांच्या नावाने आपल्याला दानधर्म करायला हवं. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे आपण म्हणतो ना की संसाराची घडी व्यवस्थित बसते, तर अशा वेळेला आपल्या संसाराची घडी जी असते ती व्यवस्थित बसत असते. आणि तुम्ही कोणत्याही ज्याही कोणत्या गुरूंना मानता, जेही कोणते गुरु केले आहेत त्यांची पण सेवा, त्यांची पण ध्यान साधना आपण नित्य नियमाने करायला हवी. तर मग बघा आपल्या कुंडलीतील सगळे ग्रह निगेटिव्ह असतील आणि आपला जर गुरु ग्रह पॉझिटिव्ह असेल तर जसे सगळे निगेटिव्ह ग्रह आहेत ना त्यांचा प्रभाव आपल्या जीवनावर हवा तेवढा पडत नाही, कारण आपला गुरु पाठबळ जे आहे ते स्ट्रॉंग असतं. त्यामुळे गुरूंची सेवा करण्याला सुद्धा खूप महत्त्व
आहे। आणि त्यासोबतच आपले कर्म चांगले ठेवा, आपले कर्म चांगले असतील तर प्रत्येक गोष्ट ही आपल्या जीवनात साध्य होणारच होणार आहे। नाही तर सगळं जप तप ध्यान साधना पूजा अर्चा सगळं करायची आणि दुसऱ्यांचं चांगलं झालेलंच जर आपल्याला बघवत नसेल, आपलं मनच चांगलं नसेल, तर याला काहीही अर्थ नाही। जे पेराल तेच उगवणार आहे। तुम्ही एखाद्याबद्दल जर वाईट विचार जरी केला ना, एखाद्याबद्दल वाईट बोललं तरी ना, त्याचं वाईट होईल की ना होईल नाही होईल माहीत नाही, पण तुमचं ती गोष्ट तुमच्यासोबत घडणार आहे हे तुम्ही 1001% लिहून घ्या। आज नाही उद्या घडेल, पण तुमच्यासोबत घडणारच आहे, कारण ते तुमचा कर्म आहे, तुम्ही ते पेरलेलं बी आहे, तुम्ही तो दुसऱ्यांबद्दल विचार केलेला आहे आणि तेच तुम्हाला पुढे भोगावसुद्धा लागणार आहे, तुमच्या आयुष्यामध्ये ते येणार आहे। ही गोष्ट लक्षात ठेवून नेहमी आपण आपले दिवस जे आहेत ते काटायचे असते, जीवन जे आहे ते आपलं जगायचं असतं। श्री स्वामी समर्थ।